बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नसल्यास मी राजीनामा देणार असा इशारा गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा दूध संघाला दिलाय. जिल्हा दूध संघाच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी अध्यक्षांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नसल्यास मला संचालक राहायचं नाही असं सुद्धा गुलाबराव पाटलांनी ठणकावून सांगितलंय. सहकार क्षेत्रामध्ये कधी इलेक्शन लढावं ही आमची मानसिकता पूर्वीपासून नव्हती, आज पण नाहीये. कारण की हे आमचं क्षेत्र नाही. जिथे आम्हाला न्याय देता येत नसेल तिथे उतरायचंच नाही हे ठरवणारे आम्ही लोक आहेत. जर असं वाटलं की आम्हाला इथे काय अडचण येते तर आम्ही तिच्यापासून दूर होऊन जाऊ. आम्ही काय महिना वर्ष सहा महिने वाट पाहू ठिकाणावर असं ठीक. जर वेळ पडला तर राजीनामा द्यायची मानसिकतेमध्ये आम्ही आहोत. सहकार क्षेत्रामध्ये कधी इलेक्शन लढावं ही आमची मानसिकता पूर्वीपासून नव्हती, आज पण नाहीये. कारण की हे आमचं क्षेत्र नाही. जिथे आम्हाला न्याय देता येत नसेल तिथे उतरायचंच नाही हे ठरवणारे आम्ही लोक आहेत. जर असं वाटलं की आम्हाला इथे काय अडचण येते तर आम्ही तिच्यापासून दूर होऊन जाऊ. आम्ही काय महिना वर्ष सहा महिने वाट पाहू ठिकाणावर असं ठीक. जर वेळ पडला तर राजीनामा द्यायची मानसिकतेमध्ये आम्ही आहोत.